मनोज जरंगे पाटील यांच्या आदेशानंतर साखळी उपोषणाला सुरुवात झाली असून नाशिकरोड येथे आपल्या 7 महिन्याच्या चिमुकल्या बाळाला सोबत घेऊन दीपाली झोंड पाटील या साखळी उपोषणात सहभागी झाल्यात। माझ्या या 7 महिन्याच्या मुलासह राज्यात इतर अनेक लाखो लहान बाळ आहेत, यांच्या भविष्याचा विचार करून आज मी या उपोषणात सहभागी झाले आहे। मराठा समाज हा शिक्षणापासून वंचित राहत असून त्यांना शैक्षणिक आरक्षण मिळणे गरजेचे आहे। समाजाला न्याय मिळावा म्हणून समाजाचा एक घटक म्हणून या उपोषणात लहान बाळाला घेऊन मी या साखळी उपोषणात सहभागी झाल्याची प्रतिक्रिया दीपाली झोंड यांनी दिली आहे। सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की आज मनोज जरांगे पाटील आज 7 दिवसापासून उपोषणाला बसले आहे। विना अन्न पाणी त्यांनी सगळं त्याग केलंय आणि त्यांची परिस्थिती आपण बघितली, अक्षरशः त्यांचा हाताचा थरकाप होत होतं, त्यांना माईक घेता येत नव्हता। तर मला माझं म्हणणं एवढंच आहे की आज त्यांच्या घरच्यांची काय भावना असतील किंवा त्यांना काय वाटत असेल, आज ते एवढं सगळं त्याग करून बसले आहेत, आपण पण एक समाजाचा देणं लागतो। आपण पण फुल फुलाची पाकळी जेवढं होऊ शकेल तेवढं मराठी समाजासाठी करू शकतो। आणि दुसरा गोष्ट अशी की मी आज इथे बाळाला घेऊन बसली आहे कारण की फक्त माझ्याच बाळाच्या भविष्याचा विचार करून नाही तर हजारो लाखो जे छोटे मुलं आहे किंवा ज्यांच्या शिक्षणासाठी त्यांना पुढे अडचणी नको त्या सगळ्या डोक्यात ठेवून आज मी ह्या साखळी उपोषणाला बसली आहे आणि त्याकरता आम्हाला आमच्या मराठ्यांना आरक्षण हवं। वेध न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ, नाशिक रोड।